नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. 7 ऑक्टोबरला रिया चक्रवर्तीची सुटका झाली होती. हे प्रकरण आपल्याला कदाचित माहिती असेल, पण त्या दिवशी झोमॅटो गर्ल म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये जी प्रसिद्ध झाली होती, त्या प्रियंका मोगरेची सुद्धा सुटका झाली होती. त्याला आता बऱ्याचसा कालावधी लोटलेला आहे. आपण त्यावेळेस प्रियंकाशी बोललो होतो, आज ती पुन्हा आपल्यासोबत आहेत, आपण तिच्याशी बोलणार आहोत. प्रियंका, स्वागत आहे तुझं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. थँक्यू सर. आत्ता 7 ऑक्टोबरला सुटल्याच्या नंतर आता इतके सगळे दिवस, आता 10 जवळपास नोव्हेंबर आलेला आहे, 1 महिना झालेला आहे. काय प्रतिक्रिया आहे तुझी आता ह्या महिन्याभराच्या काळात? डिफिकल्टीज आले आहेत फारशा, केसच्या बाबत, कोर्टाच्या बाबत भरपूर. म्हणजे असं झालं आहे की कोर्टामध्ये भरपूर जणांशी बोलणं झालं आहे माझं, तर कोणी कोर्टाला जात नाही आहे. पण माझ्या केसच्या ह्याच्यामध्ये मला लगेचच तारखा पडल्या, प्लस माझी आता केसही चालू उभी राहिलेली आहे, म्हणजे स्टार्ट झालेली आहे. श्युअरिटीच्या ह्याच्यासाठी पण भरपूर धावपळ झाली, कारण सपोर्ट करायला कोणच नव्हतं, कोणी आलंही नाही. आणि सेकंडली, फक्त जे संस्था होती ज्यांनी मला हेल्प केलेली बाहेर येण्यासाठी, कायद्याने वागा लोक चळवळ प्लस प्रयास, त्यांनीच जेवढी मदत केलेली ती खूप होती बाहेर येण्यासाठी. त्यापुढे त्याच्यानंतरचं अजून प्रोसिजर बाकी होतं, जसं श्युअरिटी देणं कोर्टात वगैरे, तर कुठचेही मित्र किंवा कोणतेही नातेवाईक हेल्प करायला तयार नव्हते. फक्त एक मित्र माझा हेल्प करायला आला, त्यांनी श्युअरिटी उभा राहायला तयार झाला. 2 वर्षापासून आम्ही दोघं आमच्या दोघांची मैत्री आहे, 3 वर्षापासून. त्यांचं नाव आहे अभिषेक दरेकर. त्यांनी हेल्प केली श्युअरिटीसाठी. माझे एक्स सासू सासरे, त्यांनी म्हणजे सासरवाडी, त्यांनी मला हेल्प केली, मला राहायला जागा दिली, कारण मला राहण्यासाठी घर वगैरे नव्हते. तर म्हणून असं फार कमी लोक आहेत जी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, ज्यांनी मला मदत केली बाहेर आल्यापासून. मी 14 महिने जेलमध्ये काय भोगलं ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर येऊन असं वाटतं की जास्त भोगते. मला सांग की तू ज्यावेळेस पहिल्यांदा जेलमध्ये प्रवेश केला ह्या याच्याच्या नंतर, त्यानंतरचं नेमकं तुझं आयुष्य तिथेच पहिल्यांदा गेल्याच्या नंतर, त्यानंतरचे अनुभव काय होते तुझे, काय सांगशील? फारसे चांगले नव्हते अनुभव तिकडचे, फारसे अनुभव जे आहेत ते चांगले नव्हते. कारण रिझन असं होतं की तिकडचं वातावरण खूप वेगळंच होतं. म्हणजे लोकं चांगली होती वाईटही होती तिकडे, ना असं नाही. भरपूर लोकांनी सपोर्टही केला आणि भरपूर लोकांनी त्रासही दिला. त्रास देण्याच्या ह्याच्यात शिवीगाळ, घाणेरड्या नावाने हाक मारणे, मग सतवणं, वस्तू चोरी करणं, कपडे चोरी करणं, जेवण चोरीला जाणं. सेकंडली, तिकडे अजून पण प्रॉब्लेम्स असे आहेत की तिकडचे जे कामवाले आहेत ते लोकांना दाबून ठेवतात, प्रेशराइज करतात. आणि तिकडच्या म्हणजे काही कर्मचारी ज्यांनी भरपूर मदत केली, जसे वाडवळ मॅडम म्हणून आहेत तिकडे, त्या तेजश्री वाडवळ म्हणून, त्याच्यानंतर एक चौहान मॅडम म्हणून आहेत, एन चौहान म्हणून, सोनाली मॅडम आहेत, नैना मॅडम आहे, सुवर्णा मॅडम आहे, असे काही मॅडम्स आहेत. त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला, मोरली सपोर्ट केला, इमोशनली सपोर्ट केला, प्लस आमच्यासाठी धावपळी केल्या. मोरे मॅडम पण आहेत ज्यांनी, जे ज्युडिशियल आता सध्या सांभाळत आहेत तिकडे, त्यांनी एन जी ओनं कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्याकडनं माझं काम फॉलोअप करून घेण्यापासून त्यांनी फार मदत केली. अडचणी कुठल्या प्रकारच्या आणि संकटं कुठली आली त्याच्यामध्ये? अडचणी म्हणजे 2-3 दिवस आंघोळ नाही, म्हणजे पाणी यायचं ना असं नाही, पाण्याची तिकडे सोय आहे व्यवस्थित. पण जे जुनी लोकं आहेत जे भरपूर वर्षापासून आतमध्ये आहेत, त्यांच्याकडनं बोलणं ऐकणं किंवा ते लोकं दबाव करतात, दे ट्राय टू कंट्रोल, म्हणजे कंट्रोल करायला बघतात तुम्हाला. तुम्ही विचार करता की जाऊ दे, आपण ह्या सिच्युएशनमध्ये आत्ता ऑलरेडी जेलमध्ये आलो तर अजून इकडे फाईट करायला. पण तिकडचं जे जग आहे तिकडे एव्हरी डे इज अ फाईट. तिकडे प्रत्येक गोष्टीसाठी, तुम्हाला जर टायमावरती आंघोळ करायची आहे, तुम्हाला वेळेवरती
जेवायचं आहे किंवा वेळेवरती तुम्हाला तुमच्या वस्तू करून घ्यायचं आहे, तुमचं डेली रुटीन आहे वॉशरूमला जाण्यापासून ते आंघोळ करण्यापर्यंत जेवढं प्रत एव्हरी डे इज अ फाईट. वॉशरूमसाठी आणि आंघोळीसाठी काय प्रॉब्लेम करायला लागतो? तिकडे बॅरेक्स आहेत वेगळे वेगळे. एका बॅरेकमध्ये जेव्हा मी नवीन गेलेले तेव्हा तिकडे काहीतरी 72 to 75, 76, 77 एका बॅरेकमध्ये बायका होत्या. म्हणजे लिटरली अर्ध्याला आधीपेक्षाही कमी जागा झोपण्यासाठी. ओके. अर्ध्याला आधीपेक्षाही कमी जागा झोपण्यासाठी. प्लस हायजीन नाही आहे तिकडे, त्याच्यामुळे स्किन इन्फेक्शन्स भरपूर आहेत, आजारी पडणे, प्रॉपर ड्रिंकिंग वॉटरची सोय नाही. जे टॉयलेटमध्ये पाणी येतं तेच पाणी तुम्हाला भरून बॉटलमध्ये भरून ठेवायला लागतं पिण्यासाठी. तिथे पाण्याचेही टायमिंग्स आहेत, म्हणजे इरेग्युलर आहे वॉटर. असं नाही की 24 hours वॉटर आहे एवढी लोकं आहेत तर नाही. सेकंडली भांडणं भरपूर आहेत तिकडे इंटरनलच, कामवाल्यांची दादागिरी ह्या सगळ्या गोष्टी सोसायला लागतात नवीन असल्याने. वॉशरूम साफ करायला लागतात, टॉयलेट बाथरूम ॲज पर आय डोंट नो मी चूक आहे का बरोबर हे मला नाही माहिती, पण मला माझ्या हिशोबाने जिथपर्यंत मला माहिती आहे जिथपर्यंत आपल्याला कन्विक्ट नाही होत, मीन्स मला सजा नाही लागलेली आहे कुठच्याही केसमध्ये, तर अंडर ट्रायल्स म्हणजे कन्विक्सना फक्त ही कामं करायला लागतात. वॉशरूम म्हणजे एक त्यांच्या जो पण अपराध असेल जो प्रूव्ह झाला असेल त्याच्यावरती त्यांना माफीसाठी काम करायला लागतं. पण हीच परिस्थिती अंडर ट्रायल्स म्हणजे ज्यांचे अजून गुन्हे साबितही झालेले नाही आहेत त्यांच्यासोबतही आहे. त्यांना नंबर दिले जातात डायरेक्टमध्ये झाडू मारणे पुसण्याचे, प्लस तिकडे तुम्हाला मग संडास बाथरूम साफ करायला लावतात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या नाही वाटत. मीन्स किती आपण घरी साफसफाई करण्यामध्ये आणि तिकडे साफसफाई करण्यामध्ये फार डिफरन्स आहे. तू ज्यावेळेस तिथे समजा तुला बेल झाला, बेल झाल्याच्या नंतर तू बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होती, काय काय प्रयत्न केले आणि काय काय अडचणी आले आणि काय अनुभव आहे तुझा? फर्स्ट मी प्रयत्न केलेला जेव्हा मला माहिती पडलं की माझी बेल झालेली आहे, मी श्युअरिटीसाठी ट्राय केला. माझ्या जेवढे लिमिटेड कॉन्टॅक्ट्स होते माझ्याकडे, कारण जेव्हा माझी अरेस्ट झाली तेव्हा मला कोणाचाही नंबर माझ्या फोनमधनं घेऊ नाही दिला, मग त्यामुळे मी प्रॉब्लेममध्ये होते कारण मला कोणाचे नंबर पाठ नव्हते. प्लस इन्फॉर्म केलेलं माझ्या मित्रानं, जे माझे कलिग्ज होते तेच होते माझ्यासोबत माझ्या अरेस्टच्या वेळेला, म्हणून त्यांनी हेल्प केली मला. त्यांना समजलं अरेस्ट झाली आहे. श्युअरिटीमध्ये त्या लोकांनी भरपूर प्रॉब्लेम फेस केला, त्यांनी भरपूर ट्रायल केले. इथे बाहेर आल्याच्या नंतर मी त्यांच्याशी बोलले तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या. त्यांचे 4 to 5 मुलाखतीच्या अर्जी रिजेक्ट केल्या, आणि ॲट द टाईम ऑफ अरेस्ट माहिती होतं की माझं ब्लड रिलेशन सध्या फक्त माझी 4 वर्षाची मुलगी आहे आणि कोणी नाही आहे दुसरं ब्लड रिलेशनमध्ये. तरी पण कोर्टाने त्या अर्ज्या मंजूर केल्या नाहीत, कॅन्सल केल्या त्या अर्ज्या. त्याच्यामुळे त्यांना माझ्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नव्हती की मी कुठे आहेत, प्लस त्यांना ही इन्फॉर्मेशन नाही दिली गेली की मी मला कुठच्या जेलमध्ये पाठवलं गेलं आहे, की मला तिकडचे बेसिक नीड्स काय आहेत किंवा मला काय गरज आहेत. प्लस त्यांच्या मुलाखती स्टॉप केलेल्या आहेत, म्हणून त्यामुळे त्यांना मुलाखतीची अर्जी न मिळाल्यामुळे माझ्याकडनं काहीच त्यांना मेसेज मिळाले नाही, म्हणून माझं काम फारसं लांबलं गेलं. त्याच्यानंतर त्यांना भरपूर काहीतरी टेक्निकल अडचणी आल्या असतील कोर्टात ज्याच्यामुळे माझी श्युअरिटी भरू नाही शकले. जसं तेव्हा काहीतरी अटी दिलेल्या की 100% तुम्हाला तुमच्या सॅलरी स्लिपवरती सिग्नेचर पाहिजे. त्याचे दुसरे ऑप्शन्स पण आहेत, ॲफिडेविट बनवणं किंवा बँक स्टेटमेंट जॉईन करणं, पण ते विकल्प तेव्हा त्यांना दिले नव्हते. जेणेकरून त्यांचं काम म्हणजे माझं बेलचं काम इझिली होईल. अशा काही टेक्निकली अडचणी आम्ही का आता तू हे सगळं बाहेर आल्याच्या नंतर समाजामध्ये तू जे बघते आहे तर वेगळ्या लोकांना वेगळा न्याय असं काही तुला वाटते का? हो, मला असं वाटतं, कारण वेगळ्या लोकांना वेगळ्या न्यायाच्या हिशोबाने तुम्ही म्हणायला गेलात तर मी तिकडे पाहिले लोकांना ज्यांच्याकडे पैसे आहेत ते फार बऱ्यापैकी तिकडे जेल आहे असं वाटत नाही त्यांना. त्यांच्याकडे कपडे आहेत, सोयीसुविधा आहेत, व्यवस्थित सगळ्या गोष्टी भेटत आहेत, तर त्यांना असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे गरीब घराण्यातले आहेत, म्हणजे एक नॉर्मल छोटीशी केसमध्ये त्यांची बेल होऊन पण
5 वर्ष 3.5 वर्ष 4 वर्ष फक्त एक नॉमिनल अमाऊंट 15,000 रुपयासाठी किंवा 15,000 श्योरिटीसाठी. तर माझं म्हणणं असं आहे की जे वेल आहेत, आय मीन स्टेटस वाईज, मनी वाईज, कुठच्याही वाईज म्हणा, ते जे वेल सेटल्ड आहेत त्यांच्यासाठी नायकादा वेगळा आहे आणि जे गरीब आहेत, नॉर्मल आहेत. मी एक सिंगल मदर आहे, मला 4 वर्षाची मुलगी आहे, माझ्या पुढे माझं पूर्ण आयुष्य आहे. मी एक मेहनती मुलगी आहे. थोडंसं फार मी माझ्याबद्दल सांगू इच्छिते ह्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली मी कुठच्या हिशोबाने. मी 10वीच्या नंतर म्हणजे 9वीमध्ये माझं कमी मार्क आल्यामुळे मी दुसऱ्या स्कूलमध्ये जॉईन केलं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधनं मी माझे 72% माझी 10th कम्प्लीट केली. त्यानंतर YCMO 1 इयरचा गॅप देऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमधनं मी माझी 12th कम्प्लीट केली. या पुढे मी तमिळनाडू ओपन युनिव्हर्सिटीमधनं माझं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण कम्प्लीट केलं. आता हे जे शिक्षण होतं ते काही रेग्युलर कॉलेज नव्हतं माझं, हे ओपन युनिव्हर्सिटीमध्ये असल्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर्स आम्हाला मिळायचे, आम्ही त्या अभ्यास करायचो. स्टडी सेंटर्स होते, तिकडनं आम्ही बुक्स घेऊन आमचा अभ्यास स्वतः करायचो. ह्याच्याबरोबर मी जॉब करायची, तर फार कमी वयात मी स्ट्रगल जॉबचा एक्सपिरियन्स वगैरे घेण्यास सुरुवात केली. किती वर्षापासून जॉब करते आता? ऑलमोस्ट हा मागचा 1.5 वर्ष सोडला तर अप्रॉक्सिमेटली मला 9 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जॉब फील्डमध्ये. वेगळ्या वेगळ्या जॉब फील्डमध्ये मी एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत. मेडिकल फील्डमध्ये घेतलेलं आहे, पॅथॉलॉजी लॅबमध्ये घेतलेले आहेत, प्लस मला एक्सपिरियन्स आहे ह्याच्यामध्ये काउंटर सेल्समध्ये एक्सपिरियन्स आहे, कम्प्युटर ऑपरेटरमध्ये. पण बेसिक माझा मेजर एक्सपिरियन्स जो आहे तो रिक्रुटमेंट्समध्ये स्टार्ट केला. मी माझं करिअर मी ते रिक्रुटमेंट्समध्ये केलं. ह्याच्या व्यतिरिक्त मला डॉग ट्रेनिंग म्हणजे कुत्र्यांना शिकवणं, ग्रूमिंग, त्यांचं वॅक्सिनेशन वगैरे करणं, त्यांना क्लीनअप करणं, या सगळ्या गोष्टीचं म्हणजे छंदही म्हणू शकता आणि मला ती आवडते. त्याच्यामध्येही नॉलेज आहे, बाईक राईड्स आहेत, कुकिंगची मला एक आवड आहे, तर या सगळ्या गोष्टी. पण दिस इज समथिंग पर्सनल. पण माझ्या हिशोबात एक जॉब करणार, मी डबल जॉब करायची, थोडेसे फायनान्शियल नीड्सच्या इश्यूजमुळे, फायनान्शियल इश्यूजमुळे मी डबल जॉब करायची, झोमॅटोही करायची प्लस एक जॉब करायची ऑफिसमध्ये. तर 10 ते 5 माझा जॉब असायचा, 5:30 वाजता मी सुटायची, त्याच्यानंतर मी झोमॅटो लॉग इन करायची. पहिलं मी पार्ट टाईम केलं, त्याच्यानंतर मी फुल टाईम झोमॅटो केलं. ते 10:30 ते 9:30 मी लॉग इन करायची, ते मी 4:00 वाजेपर्यंत कंटिन्यू ऑर्डरवर असायची. कंटिन्यू ऑर्डरवर, त्याच्यामध्ये ब्रेक नाही, काही नाही, थांबलं असं वेळ भेटलं, जर ऑर्डर नाही पडली तर त्याच्यामध्ये आम्ही खायचो. तर या परिस्थितीमध्ये जे काय झालं, ज्या दिवशी तुझ्याशी घटना घडली की तुला ट्रॅफिक पोलिसांनी पार्किंगवरनं तुझ्याशी हुज्जत घालून नंतर तुझा म्हणजे तोल गेला आणि तू त्यांच्याशी म्हणजे उद्धटपणाने बोलली, त्या दिवशीची तुझी मानसिक अवस्था काय होती, काय प्रकार होता? ॲक्च्युली त्या दिवशी माझी तब्येत फारशी बरी नव्हती, म्हणून मी माझ्या TL शी बोलत होती फोनवरती. मी त्यांना सांगितलं की सर माझी तब्येत फारशी बरी नाही आहे, मी घरी चालले. तर त्याच्यावरनं आमचं म्हणजे डिस्कशन चाललेलं की तुला नक्की काय होतं आहे, कारण आम्हाला झोमॅटोमधनं तेव्हा मेडिकलची सुविधा होती, म्हणजे जर तुम्ही कुठच्या मेडिकलमध्ये जातात किंवा तुम्ही काय मेडिकल ट्रीटमेंट घेता तर त्यांची रिएम्बर्समेंट भेटत होती. तर त्यासाठी आमची डिस्कशन चाललेली. त्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल पार्किंग म्हणजे असं असतं, नो पार्किंग एरियामध्ये पार्क करणं म्हणजे असं असतं की तुम्ही बाईक पार्क केली किंवा तुमची कार पार्क केली आहे नो पार्किंग एरियामध्ये आणि तुम्ही त्या गाडीच्या जवळ अवेलेबल नाही आहात, ॲज पर माय नॉलेज हे दिस इज द मीन्स हा क्रायटेरिया आहे पार्किंगचा, की तुम्ही गाडीजवळ प्रेझेंट नाही आहात, तुम्ही गाडी पार्क केली आहेत आणि तुम्ही गाडीजवळ प्रेझेंट आहात, दॅट इज कॉल्ड नो पार्किंग इन नो पार्किंग एरिया, दॅट इज कॉल्ड पार्किंग. पण जर तुम्ही गाडीच्या जवळच आहात, भले तो कुठचाही एरिया असो, पार्किंग असो किंवा नॉन पार्किंग एरिया असो, पण तुम्ही गाडी जवळच आहात आणि गाडीवर बसला आहात आणि फोनवर बोलत आहात, तो आय गेस दॅट इज कॉल्ड हॉल्टिंग. माझ्या हिशोबात त्याला हॉल्टिंग म्हणतात. हॉल्टिंगमध्ये कुठच्याही पर्सनला फाईन नाही होऊ शकत, कारण तो पर्सन अवेलेबल आहे गाडीसोबत. तुझ्यामुळे काय तेव्हा ट्रॅफिक वगैरे जॅम झाली होती का? नाही, अजिबात नाही, कारण मी रस्त्याच्या खूप कॉर्नरला होते. तिकडे भरपूर अजून पण झोमॅटोवाली पोरी
स्विगी झोमॅटो उबर इट्सवाले असे वेगळ्या वेगळ्या कंपनीचे डिलिव्हरी पर्सन्स तिकडे प्रेझेंट होते ज्या दिवशी माझी भांडणं झाली, म्हणून त्याच्यामध्ये माझी काही चूक नव्हती. सेकंडली, आता माझी स्कूटी आहे किंवा बाईक आहे, दोन्हीला गाडीना कुठच्याही टू व्हीलरला दोन्ही साईडला नंबर प्लेट असतो, एक फ्रंटला असतो एक बॅकला असतो. तर जर एक व्यक्ती, एक पुरुष जर आहे किंवा एक बाई बसलेली आहे गाडीवरती, पुरुष असेल तुम्ही कुठून फोटो काढला फारसं महत्त्वाचं नाही आहे, पण एक बाई बसलेली आहे बाईकवर किंवा स्कूटीवरती तर पुढेही नंबर प्लेट असते साहेब. तुम्ही फुडून जर चलानच मारायचं आहे साहेब तर तुम्ही पुढेही फोटो काढू शकतात. गरज नाही आहे सर की तुम्ही माझ्यासमोरून असं इकडनं पाठी जाता, मी फोनवर बोलतो पाठी जाऊन माझ्या गाडीचं ना फोटो काढायची गरजच नाही आहे सर, कारण नंबर प्लेट गाडीच्या पुढेही आहे, ह्याच्यावर ना उज्जत झाली. सेकंड माझा प्रश्न हा होता की मी हॉल्टिंगमध्ये, मी पार्किंगमध्ये नाही आहे कारण मी गाडी पार्क केलेली नाही आहे, मी गाडीवर आहे, प्रेझेंट आहे गाडीवर, माझं गाडीचं इंजिनही चालू होतं कारण मला तेव्हा ऑर्डर पडलेली झोमॅटोमध्ये, नवरत्न हॉटेलची ऑर्डर होती, मला ती ऑर्डर पिकअप करायला जायचं होतं, तर म्हणून मी गाडी हॉल्टिंगवरती होती माझी फक्त. आणि तो कन्व्हर्सेशन झाल्याच्यानंतर मी कॉल ठेवून जाणार तितक्यात आर टी ओवाले आले. तर त्यांचं म्हणायचं असं, तुम्ही फालतू आहात, तुम्ही फालतू कामं करतात, असं झोमॅटोची मुलं तर कस्टमरसोबत असं असं करतात, मग ते व्हिडिओ व्हायरल होतात, मग तुम्ही तर मुली आहात, तुम्ही काय करतात नक्की. तर मी त्यांना एवढंच सांगितलं की सर, आम्ही 19-20 तास जेव्हा फील्डवर काम करतो ना, तर आम्हाला माहिती आहे आम्ही काय काय गोष्टी फेस करतो. तुमचं टॉर्चर वेगळं आहे, त्याच्यामध्ये आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन उपहोत अर्धा पाऊण तास तिकडे वेस्ट जातो आहे, कधी रेस्टॉरंटवाला ऑर्डर देतो आहे टाईमवरती, कस्टमरचा फोनवर फोन येतो आहे, TL इतका वेळ तुम्ही काय करताय का, आमचा फॉलोअप असतो कंटिन्यू. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा प्रेशर देऊ नका. एक झोमॅटो, स्विगी, उबर इट्स, कुठचाही डिलिव्हरी पर्सन, डॉमिनोज किंवा पिझ्झा हट काही असो ना, हार्डली एक 2 मिनिटाचं फक्त त्यांचं काम असतं कुठच्याही रेस्टॉरंटच्या बाहेर. मोस्टली तर आम्ही रेस्टॉरंटमध्ये तेव्हाच जातो जेव्हा ती ऑर्डर रेडी असते. आम्ही पहिलाच रेस्टॉरंटवाल्यांना OTP वगैरे घेऊन परत गाडीच्या इकडे येऊन उभं राहतो का, तर आम्हाला माहिती आहे पार्किंग इश्यूज आहेत वाशी एरियामध्ये. तर माझं म्हणणं असं आहे की फक्त 2 मिनिटाच्या पार्किंगसाठी दोन मिनटं लागतात फक्त, एक जाऊन समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मला पिकअप करून पार्सल घेऊन बॅगेमध्ये टाकून, ते तर आम्ही ऑन द वे चालता चालताच बॅगेमध्ये घालून बॅग स्टार्ट करून आम्ही निघून जातो. 2 मिनिटाच्या पार्किंगसाठी तुम्ही काय एवढं हे करताय, त्याचा इश्यू का करताय? तुला समजा त्यांनी समजा ज्यावेळेस पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेलं, हे केलं, तुझ्यावरती केस दाखल करणार, त्यानंतर काय पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय झालं, तू त्यांना विनवणी केली, काय केली, काय सांगितलं? ऍक्च्युली वाशी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा 8 ऑगस्टला ज्या दिवशी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं, त्या दिवशी फारसं काही प्रॉब्लेम नव्हता झालेला, फारसा प्रॉब्लेम नव्हता झालेला. रिझन, कारण त्यांनी माझ्याशी फार व्यवस्थित विचारलं की काय झालं एक्झॅक्टली, तू शिव्या का दिल्यास, काय झालं, कशावरनं. म्हणलं सर मला समोरून जर रिस्पॉन्स चुकीचा आला आहे म्हणून मी रेसिप्रोकेट केलं आहे, त्याला मी रिॲक्शन दिली आहे, पण सर तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोलता, मी तुमच्याशी व्यवस्थित बोलते, मला तुमच्याशी काही प्रॉब्लेम नाही. तर समोरच्यानी जर मला शिव्या दिला तर सर मी काय करावं पाहिजे होतं, माझा फक्त एक नॉर्मल प्रश्न. अशा पद्धतीनं पोलिसांनी गुन्हा करण्याचं कारण काय, म्हणजे गुन्हा दाखल करण्याचं त्यांचं असं काय झालं? त्यांचं मत असं होतं की हा व्हिडिओ ऍक्च्युली जो व्हायरल झालाय तो माझ्या फोनमध्ये अजूनपर्यंत नाही आहे, अजूनपर्यंत तो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये नाही, माझ्या फोनमध्ये फक्त तोच व्हिडिओ आहे जिकडे ज्या ट्रॅफिकवाल्या मॅडम आहेत त्या मला शिव्या देत आहेत आणि मी त्यांना म्हणते, त्याच्यावरती त्यांचं रिॲक्शन, ते शिव्या देत आहेत ते रिॲक्शन. आणि त्या व्हिडिओमध्ये पण एकदम क्लिअर आहे की मी बाईकवरती बसलेली आहे, मी बाईकवरती बसलेली आहे की मी बाईक दुसरीकडे कुठे पार्क नाही केलेली आहे किंवा बाईक सोडून कुठे नाही गेली. म्हणजे हा जो व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यांचं म्हणायचं अर्थ असं होता की हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला हा अजूनपर्यंत तपास झालेला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की हिनी व्हिडिओ व्हायरल करून आमची बदनामी केली, पण सर बदनामी तर माझी झाली सर, तुमची नाही झाली त्याच्यामध्ये, कारण बदनामी तुमची झालीच नाही त्याच्यामध्ये, तुमची रिॲक्शन्स फार वेगळे होते आणि माझी रिॲक्शन फार वेगळी होती. मी तुम्हाला फक्त एक नॉर्मल प्रश्न विचारलेला की सर हॉल्टिंगमध्ये तुम्ही मला चलान कसं मारताय,
या सिंपल क्वेश्चनचं एक सिंपल उत्तर होतं ज्याच्यासाठी तुम्हाला एवढी वाद घालण्याची गरजच नव्हती. प्रियंका, नुसत्या हॉल्टिंग आणि पार्किंग या वादावरनं तू जवळपास 14 महिने त्या म्हणजे जेलमध्ये काढलेले आहे. बरोबर सर. आत्ता तू 2 दिवस झाले केस ऐकतेत अर्णव गोस्वामीची. बरोबर. तुला काय वाटतं असं की एकंदरीत न्यायव्यवस्था आता ही जी सध्या चालू आहे, लोक काय तुझं मत आहे? सर, त्यांना अरेस्ट होऊन मला असं वाटतं आजचा 3रा दिवस आहे, पण आज दुसरं तर काय 3रा दिवस आहे, आणि मला असंही माहिती पडलं की त्यांना इंटरिम बेल मंजूर करण्यात आलेली आहे. आजची न्यूजच्या हिशोबात त्यांना इंटरिम बेल, अंतर्गत बेल त्यांची मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणून मी विचार करते की मला याच गुन्ह्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट 353 इज अ नॉर्मल सेक्शन मानला जातो, कारण अशी फारशी पोलिसांसोबत भरपूर लोकांचे अरेरावी होते. तर फार नॉर्मल केससाठी मी 14 महिने थांबली सुटण्यासाठी. अँड वेर इज इन अ व्हेरी बिग शॉट पर्सन, ही माईट बी रॉंग, ही माईट बी राईट, आय एम नो बडी टू जज हिम ऑर ब्लेम हिम, बट त्यांना फार लवकर न्याय मिळाला. आणि अशा कित्येक गरीब बायका आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, जे जेलमध्ये 5 वर्ष जेलमध्ये अशा कुठल्या महिलेशी बोलणं झालं की छोट्याशा कुठल्या गुन्ह्याबद्दल ती अटक आहे आणि तिला बेलसाठी अजून ती? छोट्याशा गुन्ह्यासाठी नाही सांगू शकत, केस बनवली आहे त्यांच्यावरती लहान मुलींकडनं जबरदस्ती लग्न करून घेण्याची असं वगैरे केस बनवले आहेत. पण जिकडे मुलगी रेडी होती लग्नासाठी, त्यांची स्वतःची मुलगी रेडी होती लग्नासाठी, तिची सहमती होती लग्नासाठी, पण गरिबीमुळे तिची बेल अजूनपर्यंत होत नाही. 1.5 वर्ष 1.25 वर्ष अशा पण बायका आहेत तिकडे, त्यांची घरं उद्ध्वस्त झालेत लिटरली. लहान लहान मुलं होती जेव्हा जेलमध्ये आली, ती मुलांचा आतापता नाही आहेत. मुलं कुठच्या कोपऱ्याला आहेत तेसुद्धा माहिती नाही आहेत. घरच्यांचा आतापता नाही, नवरा सोडून गेलेला आहे ती जेलमध्ये आल्याच्यामुळे. किंवा अशाही बायका आहेत सर ज्यांना बेल मंजूर झालेली आहे, पण करण्यास कोण नाही म्हणून 3.5 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष आतमध्येच आहेत. आतमध्येच आहेत. बरोबर. बरं, आत्ता तू येऊन साधारणतः महिना झालेला आहे, आत्ता तुझ्यासमोर काय टार्गेट आहे किंवा काय तुझ्या याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत आणि काय तुला रिस्पॉन्स मिळतो समाजात? फर्स्ट म्हणजे समाजाकडनं मला काय रिस्पॉन्स भेटतो आहे, मला मिक्स्ड रिस्पॉन्स भेटतो आहे टू बी फ्रँक. मी आता बाईकनी जेव्हा ट्रॅव्हल करते तेव्हा भरपूर लोकं आहेत जी मला ओळखतात, त्या व्हिडिओच्यामुळे ओळखायला लागली आहेत, तर मिक्स्ड रिॲक्शन भेटतं. असं नाही सांगू शकत की मला फक्त पॉझिटिव्हच रिॲक्शन भेटतं किंवा फक्त नेगेटिव्हच भेटतं. हां, बट मला 90% 98% खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस भेटलेले आहेत की वेल डन, वॉट एवर यू डिड वॉज गुड, दो इट वॉज गिविंग बॅड वॉज नॉट द ऑप्शन, बट यू आर व्हेरी स्ट्रॉंग, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू, काय लागल्यास मदत लागल्यास आम्हाला सांग. हे असे मिक्स रिॲक्शन्स भेटतात. काही जणं अजून ट्रोल करतायत की अरे पहिली तर ही जाडी होती, आता तर बारीक, म्हणजे हिची चरबी झिरली. असे रिॲक्शन्स पण मी ऐकलेले आहेत, कमेंट्सही ऐकलेले आहेत. प्लस काही लोकांना असं वाटतं की मला 2 मिनटं माझ्याशी उभं राहून बोलावं, सिग्नलवरती बाईक थांबली कधी ओळखलं कोणी तर पर्सन मला थांबवतो, मॅम फक्त 2 मिनटं तुमच्याशी बोलू शकतो का, तुम्ही जे केलं ते चांगलं केलं, ॲप्रिशिएट करतात, दुःख वाटतं, 2 मिनटं बोलतात. पण ते 2 मिनटं पण जो सपोर्ट असतो पण तो पण खूप बरा वाटतो एका प्रकाराने बरा वाटतो. सेकंड, 1.5 वर्ष आत असल्यामुळे कमाईचं काहीच नव्हतं, सेव्हिंग्स काहीच नव्हता, कारण हँड टू माउथचं माझं काम चाललेलं, म्हणजे इथे कमवा आणि इथे घाल असं झालेलं. म्हणून फायनान्शियल इश्यूज भरपूर आहेत, प्लस माझ्या मुलीचं आयुष्य पूर्ण आहे, तिचा 1 वर्ष शाळेचंही फुकट गेलं. आता तर पॅन्डेमिक सिच्युएशन आहे त्याच्यामुळे स्कूल्स वगैरे चालू नाही आहेत ते, प्लस माझे जॉबच्या इशू आहेत. अजूनपर्यंत मी कुठच्या चांगल्या कंपनीमध्ये अप्लाय करायला बिचकते, कारण मला असं वाटतं की लोकांची अजूनपर्यंत मेंटॅलिटी माझ्याबद्दल चेंज नाही झाली आहे, चेंज नाही झालेली आहे. ती चेंज करण्यासाठी तू तुझ्या पद्धतीने काय करणार आहे? सर, मी असं विचार केलाय की ट्रॅफिक अवेअरनेस करावी, ते प्रोग्राम्स करावे, किंवा जे रायडर्स आहेत
जे रायडर्स आहेत त्यांना हेल्प करावी, प्लस अशी कुठची संस्था असेल त्यांच्याकडनं हेल्प घेऊन, जसे मला हेल्प तर फार चांगल्या संस्थांची आहे, एक प्रयास संस्था आहे आणि कायद्याने मागं लोक चळवळींची खूप चांगला मला बॅक सपोर्ट आहे, जे माझ्या केसमध्ये तर हेल्प करतात आहेत, प्लस माझं इमेज चेंज करायला पाहतात. कारण त्यांनी हे ओळखलं जेव्हा माझ्याशी कन्व्हर्जेशन त्यांची झाली, सरांची कन्व्हर्जेशन झाली राजश्रोणकरांची, तेव्हा त्यांना हे समजलं की जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं ही मुलगी ती नाही, ती फक्त एक मुमेंट होता रागाचा किंवा कसलाही, पण त्याच्यापेक्षा ही खूप वेगळी आहे, तर हिला आपण सपोर्ट केला पाहिजे. समाजाला काय आव्हान करते आता तुझ्या याच्या संदर्भामध्ये, पोलिसांना सरकारला एकंदरीत काय आव्हान करते तू? माझं असं म्हणणं आहे, माझं असं मत आहे की न्याय हा सगळ्यांसाठी एकसारखा असावा. कोण गरीब आहे म्हणून किंवा कोण जास्त अमीर आहे, पैसेवाले आहेत, अमीर आहेत, श्रीमंत आहे म्हणून त्यांना जास्त सपोर्ट करू नका. रेड कार्पेट सर्विस नका देऊ प्लीज. गरीब पण असे भरपूर आहेत ज्यांची आयुष्य तर बर्बाद झालेलेच, घर पण बर्बाद झालेलं आहे, प्लीज त्यांना हेल्प करा. जे कोर्टचे तुमचे नियम आहेत ते गरिबांसाठी आणि श्रीमंतासाठी इक्वल ठेवा, कारण न्याय हा सगळ्यांसाठी एकसारखा असावा. ह्याच्यामध्ये श्रीमंतांना फारसा काय फरक नाही पडत, पण गरिबांना फार फरक पडतो. या प्रसंगातून काय धडा घेतला तुम्ही, काय शिकली? शिकण्यात एकच गोष्ट आलेली आहे सर, की मला असं वाटतं की प्रश्न, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतः शोधावी. कोणाचा प्रश्न जर आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं समोरच्याकडनं घेण्याचा प्रयत्न केल्याचा हा नतीजा आहे. कारण जर आपली गव्हर्नमेंट म्हणा किंवा आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणा, आपलं न्यायव्यवस्था म्हणा, जर ट्रान्सपेरन्सी असली तर लोकांना रूल्स फॉलो करण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ट्रान्सपेरन्सीज नाही आहे. जर एक व्यक्ती एक नॉर्मल प्रश्न विचारतो आहे तर तुमचे जे न्यायरक्षक आहेत किंवा जेही आहेत जे हेल्प करत आहेत तुम्हाला हे सगळं चालवण्यात, रूल व्यवस्थित झाले पाहिजेत फॉलो ह्याच्यासाठी, तर त्यांना एक नॉर्मल प्रश्नाचं उत्तर देण्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एज्युम करण्यापेक्षा आपण लोकांना एक्सप्लेन केलेलं जास्त बेटर आहे. ज्या गोष्टींमध्ये जर ट्रान्सपेरन्सी राहील तर तेवढी चांगली गोष्ट आहे. माझी आशा फक्त एवढीच आहे न्यायव्यवस्थेकडनं की सर आत्ता तरी, म्हणजे मी आता बाहेर तर आली, मी माझ्या लाईफमध्ये डिफिकल्टीज फेस केल्या आणि करते आणि अजून करायच्या आहेत, पण आता तरी सर की जो गोष्टी तुमच्याकडे चालू आहेत, माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे त्या गोष्टींमधनं सर तुम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनाने पाहावं, एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहून ते इझिली आणि माझ्या हक्कामध्ये मला तुम्ही न्याय मिळवून द्या, माझी अशी मागणी आहे सर. ही होती प्रियंका मोगरे. तिला कोर्टात म्हणजे न्यायालयातून सुटून एक महिना झालेला आहे, त्यानंतर आपण तिच्याशी बोललेलो आहेत. तिच्या बोलण्यातून आपल्याला समोर आलेलं आहे की समाजामध्ये एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा न्याय अशा प्रकारची न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. तुमच्याकडे जर समजा तुमच्याकडे तुमचं नाव असेल, तुमची पोच असेल, तुमच्याकडे पैसा असेल, तर तुमच्यासाठी पोलिसांपासून तर न्यायालयापर्यंत रेड कार्पेट अंथरलेले असतात. पण तुम्हाला जर कोणाचा स्थार नसेल आणि तुमची छोटी जरी चुकी असेल तर व्यवस्था मात्र तुमच्याशी कशा पद्धतीनं वागते हे प्रियंका मोगरेचं एक उदाहरण आहे. तिला आज तिने ज्या पद्धतीनं आपली व्यथा मांडली, तिने सांगितलं की मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यात जी काही चूक झाली त्यातनं मी एक धडा घेतला आहे की याच्यानंतर पुढे ट्रॅफिकच्या संदर्भात रायडरच्या संदर्भामध्ये मी अवेअरनेस करणार आहे. आत्ता थोडंसं मी जेलमध्ये भोगलं म्हणे, पण जेलच्या बाहेर आल्याच्या नंतर जास्त भोगते आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना फेस करावं लागतं आहे. प्रियंका मोगरेच्या संदर्भातलं मनोगत तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं समाजामध्ये अशा पद्धतीच्या न्यायव्यवस्था जिथे आपल्याला आढळून येते आहे की गरिबासाठी एक न्याय आणि श्रीमंतासाठी किंवा ज्यांची पोच आहे त्यांच्यासाठी वेगळा न्याय,
या व्यवस्थेवरती तुम्ही काय विचार करतात, तुम्ही काय बदल सुचवतात, तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा नव्या युगाचा नवा मीडिया मॅक्स महाराष्ट्र.